त्यामुळे आपल्या पालकांना बऱ्याच वेळा असं वाटतं की आपल्या पाल्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे नाही. काळ पुढे गेलाय, बराच पुढे गेलाय. तुमच्या प्रश्नाची उत्तरं आता तुमच्या पाल्याच्या प्रश्नाला चालत नाही, त्यांची उत्तरं बदललेली आहेत. काळ पुढे सरकलेला आहे, आता त्यांना नवीन भागाची नवीन उत्तरं तुम्हाला सांगावी लागतील. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. काळ बदलला. पूर्वी आम्ही वडिलांना विचारायचो एवढं गणित सोडवून द्या, वडील लगेच सोडवून द्यायचे. आता आमच्या मुलाचं गणिताचं पुस्तक घेऊन बसलो तर कळतच नाही. बदललं सगळं. त्या नव्या बदलाचा स्वीकार करत त्या बदलाला सामोरं जात आमची पोरं त्या बदलातून घडवण्याची प्रक्रिया आम्हाला जर गतिमान करता आली तर निश्चितपणे आम्ही त्याला घडवू शकतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाचा विषय तो पहिल्यांदा हे जग समजून घ्या, परिस्थिती समजून घ्या, काळ समजून घ्या, वेळ समजून घ्या, जग कुठल्या दिशेनं चाललंय त्याचा मार्ग समजून घ्या आणि मग ठरवा. आमची सगळ्यात मोठी अडचण काय सांगू, आम्ही आताच्या पिढीतले जे सगळे आहेत ना ते सगळे कष्टातून वर आलेत, संघर्ष करत वर आलेत. त्यामुळे त्यांची अशी अपेक्षा आहे की आमच्या ह्या अपेक्षा होत्या पण दुर्दैवानं परिस्थितीनं आम्हाला हे करता आलं नाही. आमच्या पोराकडून आमता हे आमच्या अपेक्षा ज्या आम्ही पुऱ्या करू शकलो नाही. मला लहानपणी वाटायचं माझ्याकडे सायकल असावी पण मला नाही मिळाली. पण माझ्या मुलाला मात्र मी त्यासाठी पटकन सायकल घेऊन देणार. आमच्या अपेक्षा सगळ्या या या पद्धतीच्या आहेत. आम्ही सगळं पुरवतो, सगळं करतो. का आमच्या वाट्याला आलं नाही, माझ्या मुलाला ते मिळालं पाहिजे. जरूर गरजेचं आहे. पण एक गोष्ट तुम्ही विसरता, या संघर्षातनं तुम्हाला जो अनुभव आला तो अनुभव तुमच्याकडे राहिला, तो अनुभव तुमच्या मुलाच्या वाट्याला आला नाही कारण त्याच्या वाट्याला संघर्ष आला नाही. त्यामुळे त्याला लढावं कसं नेमकं हेच कळत नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिकाच आहे. आम्ही माग कुठे पडलो आहे, पुस्तकी ज्ञान अफाट आहे त्याच्याकडे. 90, 92, 98 मार्क पुष्कळ आहे त्याच्या. पण अडचण कुठे झाली, आमचं चुकलंय. आम्ही त्याला लढूच देत नाही. का आम्ही लढलोय ना, बस झालं, त्याच्या वाट्याला लढाई नको. अरे पण तो घडत नाही ना. मग आम्ही आमची स्वप्न त्याच्यात पाहतो, तो पुरी करेल असं पाहतो, पण त्याला त्याचे अनुभव घेऊ कुठे देतो. मुलगा आईला विचारतो, आई सायकल शिकू का, नको पडशील. पोहायला जाऊ का, नको पडशील. मग खेळायला जाऊ का, नको धडपडशील. मग करू काय, टीव्ही बघ. बरं झालं ते मासाहेबांच्या काळात टीव्ही चॅनेल नव्हते, नाहीतर अजब प्रेम की गजब कहाणी ऐकून महाराजांचं काय झालं असत. तुम्ही देता काय त्याला, त्याच्यातून तो घडत जातो. तुम्ही काय पुढ्यात वाढवून ठेवता, त्याच्यातून तो शिकत जातो. शिक्षण महत्वाची गोष्ट आहे पण कुठलीच महत्वाची गोष्ट शिकता येत नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. अनुभवासारखा दुसरा गुरु नाही. हे सगळ्यात महत्वाचं दुर्दैवानं आम्ही आमच्या पिढीला अनुभवच घेऊ देत नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण. म्हणजे तो अंधारात निघाला, नको जाऊ, बागुलबुवा आहे. त्याला दोन मुलं झाली तर तो परत अंधारात जात नाही. बागुलबुवा डोक्यातनं जातच नाही त्याच्या. घेऊ द्या ना अनुभव त्याला, अडचण काय आहे. तो मुलगा चुली जवळ गेला, झटका बसेल, ते जातच. किती सांगा तुम्ही त्याला, झटका बसत त्यावेळी परत ते फिरकत नाही. अनुभव घेऊ द्या. वारंवार सांगत असतो. आमची अडचण काय झाली सांगू, मुलाने अभ्यास केला पाहिजे. मग टीव्ही बंद, बंदच. आम्ही पण बघत नाही, तू पण बघू नको. अभ्यास महत्वाचा. तुम्हाला काय वाटतं, टीव्ही बंद केल्यावर तो अभ्यास करेल? सारखा मोबाईल मध्ये असतो, त्याचा मोबाईल काढून घ्या. घेतला, तुम्हाला काय वाटतं तो ग बसेल? आपण पालक आहोत, आपल्याला माहिती असेल, एखादं खेळणं जर मुलाला आवडलं तर ते मिळवण्यासाठी ते सगळी धडपड करत, हट्टाला कळत, रडत, आकांत मांडत. शेवटी आपण त्याला ते खेळणं घेऊन देतो. पण ते खेळण्यात त्याचा इंटरेस्ट किती काळ राहतो? पहिले 2 दिवस. परत ते कुठं पडतं त्यालाही कळत नाही, आपल्याला माहिती. का? गंमत संपली त्यातली. अनुभव घेतला, गंमत संपली. कुठलीही गोष्ट करायला मुलांना रोखू नका, त्याला अनुभव घेऊ द्या, त्याच्यातली गंमत संपू द्या. तो आपोआप बाजूला होईल, सांगायची गरज येणार नाही तुम्हाला.
पण एखाद्या गोष्टीपासून जितकं रोखाल तितका तो त्याकडं आकृष्ट होत जाईल, सतत आकर्षित होत राहील, ते त्याचं ध्येय बनत राहील आणि महत्वाचं ध्येय मग बाजूला पडेल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. कुठल्याही गोष्टीत अडवणूक नको. अडवलं की तो तिकडे पळणारच. दुर्दैवाने आम्ही त्या चुका करतो. यातलं होतं काय? मग दरी रुंदवायला सुरुवात होते. मला जे हवं ते मला करूच दिलं जात नाही ही भावना बळावते आणि मग तो तुमच्याशी नीटस बोलत नाही, भावना व्यक्त करत नाही, कारण माझं तुम्हाला काही पटतच नाही. हा मानसिक निर्धावलेपणा मग त्याच्यात येत राहतो. आणि मी बऱ्याच वेळा बघतो हल्ली घरात मुलाचं आणि वडिलांचं नातं म्हणजे चंद्रसूर्यासारखंच झालं. आभाळात चंद्र असतो त्यावेळी सूर्य आहे आणि आभाळात सूर्य असतो त्यावेळी चंद्र दिसतच नाही. वडील घरी येत म्हटल्यावर पोरग बाहेरच आणि पोरग घरी असतो त्यावेळी वडील बाहेर. संबंधच नाही. जो काही संवाद होतो तो व्हाय आई मार्गे होतो. वडील सांगतात चिरंजीवांना तेवढं सांगा. चिरंजीव सांगतो बाबांना सांग हे चंद्र सूर्य येतच नाही. तिला कसा संवाद होईल? काय होतं? आम्ही आमच्या मुलांच्या माथ्यावर अपेक्षांचं ओझं ठेवतो. आमची स्वप्न मुलांकडनं पूर्ण करू नका घेऊ. त्याची त्याला स्वप्न पाहू द्या. त्याची त्यांनी स्वप्न पाहिली की ती पूर्ण करायची शक्ती सुद्धा ती स्वप्न त्याला देत जातात. तुमची तीव्रता काय आहे, तुमची अर्थता काय आहे, याची जाणीव तुम्हाला असते, ती त्याला कधी येतच नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. आमची सगळ्यात मोठी अडचण तिथं होते. मी परवा रस्त्याने निघालो होतो, अचानक एका घरातनं भांडणाचा आवाज ऐकू आला. भांडणाच्या आवाजावरनं लक्षात आलं नवरा बायकोचं भांडण आहे. आता सभ्यतेचा संकेत असा सांगतो की नवरा बायकोच्या भांडणामध्ये तिसऱ्यानं कान घालू नये. पण विषय चांगला होता त्यामुळे दोन्ही कान तिकडे वळाले. बायको तावा तावानं सांगत होती हे बघा मी अजिबात ऐकणार नाही, काही झालं तरी माझ्या मुलाला डॉक्टरच करायचं. नवरा म्हटला दवाखाने थाटून मोकळे माशा मारत बसलेत. काय राहिलं नाही आता त्या व्यवसायात. त्यापेक्षा त्याला इंजिनियर करू. सरकारी बिरकारी नोकरी कुठेतरी मिळेल. इंजिनियरच करायचं. बायको म्हणली नाही डॉक्टर. नवरा म्हणे नाही इंजिनियरच. भांडण एवढं वाढलं शेजारी पाजारी गोळा झाले. मग एक गट बायकोच्या बाजूचा नाही बरोबर आहे तुमचं डॉक्टरच करा. एक गट नवऱ्याचं नाही बरोबर आहे काका इंजिनियरच बरोबर आहे तुमचं. गर्दी एवढी वाढली की घरात मावे ना. घरातली गर्दी रस्त्यावर आली. परत दोन गट. मग चर्चा चालू. डॉक्टर करा इंजिनियर करा. सगळा रस्ता ब्लॉक झाला. वाहतूक मंदावली. माणसं गाड्यात उतरून काय झालं बघायला आली. गर्दी झाली. शेवटी कुणीतरी पोलिसांना फोन केला. पोलीस आले आणि मूळ भांडणाचा शोध घेत उमाजवळ पोहोचले तेवढी या नवरा बायकोला भेटले. ते फौजदार म्हणले मला सांगा अडचण काय आहे. बायको म्हणली हे बघा मी यांचं अजिबात ऐकणार नाही. माझ्या मुलाला डॉक्टरच करायचं आहे. वडील म्हणले तिचं कशा ऐकता. काही झालं तरी माझ्या मुलाला मी इंजिनियरच करणार. ते फौजदार म्हणले हे बघा तुम्ही दोघंही गप्प बसा. पहिल्यांदा तुमच्या मुलाला माझ्या पुढे बोलवा. मला त्याला विचारू द्या त्याला काय व्हायचं आहे. तशी बायको लाजत म्हणाली तो अजून जन्माला यायचा आहे. जगच इतकं वेगवान झालंय. म्हणजे आई बापांना मुलाची काळजी आहेच. ते मूल घडवण्यासाठी त्याच्या शिक्षणाची व्यवस्था तो जन्माला यायच्या अगोदर करावी लागते. आताची ही वस्तुस्थिती ही नाकारून चालणारच नाही. पण ही सगळी काळजी करत असताना मला वाटतं म्हणून त्यांनी हे बनावं हा आमचा हट्ट का. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. मला काय वाटतं त्यापेक्षा त्याला स्वतःला काय वाटतं ही गोष्ट फार महत्वाची आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्याच्यावर चर्चाही झडतायत. पण शेतकऱ्यांच्या आत्महत्येपाठोपाठ सगळ्यात मोठा नंबर लागतो तो विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा. त्याची कारण काय आहेत आपण बघितली. पण आत्महत्या करणारी मुलं कोण आहेत? ती ग्रॅज्युएट झालेली आहेत का? ती 11वी 12वी शिकणारे आहेत का? ती बी ए बीकॉम करणारे नाही. ही कोण आहेत? ही मेडिकलला असणारी मुलं आहेत. ही इंजिनिअरिंगला असणारी मुलं आहेत. ही आय टी क्षेत्रात असणारी मुलं आहेत. म्हणजे ते बुद्धिमान आहेत. अफाट बुद्धिमान आहेत. मग तरी का हे पाऊल उचलता येते? याच कारण असं की कुणाची तरी स्वप्न पूर्ण करायला तिथं आली. ती त्यांची स्वप्न नाही. डॉक्टर होणं, इंजिनियर होणं, वकील होणं. आवडीचं क्षेत्र असलं की माणूस स्वतःला झोकून देतो आणि नावडतं क्षेत्र असेल की माणूस हातचं राखून काम करतो. त्या मुलांचं नेमकं तसं झालं. ज्या अभ्यासक्रमाला तो गेलाय तो अभ्यासक्रम त्याला आवडतच नाही. आवडच नाही म्हटल्यावर तो वाचेल कसा? आणि मग ओझ वाढत जात. वरून घरच्यांच्या अपेक्षा आहेत. तुला एवढे खर्च करून तिथं पाठवलो कशाला? तो दबावात येतो, तणावात येतो. मला हे जमणारच नाही पण घरी सांगू शकत नाही.
खस्ता खाऊन आई वडिलांनी तुपर्यंत पाठवलंय. गुणमारा होतो आणि याच्यामध्ये तो स्वतःचा आत्मघात करून घेतो. ही वस्तुस्थिती आहे. आम्ही शांतपणे विचार केला पाहिजे. काय आहे आमच्या शिक्षणाची पद्धत त्या पद्धतीची आहे. आमचं दुर्दैवानं झालंय काय, 40-45 मिळाले की आर्टला जा, 60-65 मिळाले कॉमर्स घे, 80-85 सायन्स. अरे हे मार्कांवर क्षेत्र नाही ठरलेली. एखाद्याला कलेची आवडायची आणि आर्टला जावं, ज्याला व्यवसायाची व्यवहाराची आर्थिक गणिताची आवडायची आणि कॉमर्सला जावं, आणि ज्याला संशोधनाची आवड आहे शास्त्राची आवड आहे त्यांनी सायन्सला जावं. मग 40% सायन्सला गेला पाहिजे आणि 90% सुद्धा आर्टला आलं पाहिजे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आम्ही नाहक त्याच्यामध्ये गोंधळ करू. जे आवडीच आहे त्याच. आणि सगळ्यात महत्वाचा भाग सांग, प्रत्येकाला परमेश्वरानं काही ना काही अलौकिक दिलंय, काही ना काही दिलंय. त्याचा पहिला शोध घ्या. मला एक गोष्ट सांगा, या जगात तुमच्यासारखा दुसरा माणूस आहे का? नाही आहे ना. मुंबईमध्ये ठीक आहेत माझ्यासारखे. नाही, अख्ख्या सृष्टीमध्ये तुमच्यासारखा दुसरा कुणीच नाही. म्हणजे तुम्ही एकमेवा द्वितीय आहात. म्हणजे तुम्ही या जगात तुमच्या सारखे तुम्हीच आहात. अरे मग याचा अभिमान बाळगाना न्यूनगंड कसले बाळगता? म्हणजे मी कुणीतरी आहे, विशेष आहे, मी या जगात एकटाच माझ्यासारखा आहे, म्हणजे याचा अर्थ माझ्यात काहीतरी आहे. काय आहे त्याचा शोध घ्या ना. मुळात झाले काय, शिक्षणाची व्याख्या काय. एज्युकेशन हा लॅटिन शब्दापासून बनलाय. एज्युकेरे, एज्युकेअर आणि एज्युकेटम या तीन शब्दापासून एज्युकेशन बनलं. म्हणजे विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण शोधणं, त्या सुप्त गुणांचं संवर्धन करणं आणि त्या संवर्धित केलेल्या गुणांना योग्य व्यासपीठ मिळवून देणं, त्या तीन क्रिया जिथे एकत्र घडतात त्याला एज्युकेशन असं म्हटलं जातं. पण आमच्या एज्युकेशनमध्ये विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण शोधले जातात का? त्या सुप्त गुणांचं संवर्धन होतं का? संवर्धित झालेल्या गुणांना योग्य व्यासपीठ मिळतं का? मग कसलं शिक्षण देतोय आम्ही? मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, शास्त्र, भूगोल, इतिहास, हे काय? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती ही आहे, काही ना काही प्रत्येकात आहे ते पहिलं शोधा. ज्याला कळालं तो मोठा झाला. सचिन तेंडुलकरला 34 असतानाच कळालं आपला गुण काय, आपल्यात काय आहे. त्यांनी स्वतःला फक्त फलंदाजीमध्ये झोकून दिलं, तो जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला. इरफान पठाणला इयत्ता 9 असताना कळालं की मी उत्तम गोलंदाजी करू शकतो, त्यांनी स्वतःला त्यात झोकून दिलं, तो उत्तम गोलंदाज झाला. पण तेंडुलकर एवढी प्रतिभा नाही मिळवता आली. का? उशिरा सुरुवात झाली. जेवढ्या लवकर सुरुवात कराल, जेवढ्या लवकर तुमच्यातला गुण तुम्हाला कळेल आणि तो तुम्ही विकसित करायला लागाल, तेवढे तुम्ही अधिक उंचीवर जाल. मुळात जे आहे काय त्याचा शोध घ्या. आमची अडचण काय आहे? गुण त्याच्यामध्ये नृत्याचा, त्याला गणिताचे प्रमेय सोडवायला बसवा. बरं, एखाद्याला गणिताची आवड, त्याला तू तेंडुलकर हो म्हणून सांगावं. हा त्याच्यामध्ये असणाऱ्या अंगभूत गुणांचा अपमान नव्हे का? आमची मुलं शोधाना काय करतात, ते अधिक काळ कशात रमतात. एखादा चित्र काढण्यात रमत असेल, एखादा गाणं गाण्यात रमत असेल, काहीतरी आहे, आहे त्याचा शोध घ्या. आमचं दुर्दैव असं आहे की आम्ही शोधच घेत नाही वस्तुस्थिती आहे, गुण कळणार कसं. हे शोध घेणं फार महत्वाचं आहे. एकदा कळालं ना काय आहे की मग पुढे जाता येत. पाश्चात्य राष्ट्रांमध्ये ही पद्धत आता विकसित झाली आहे, नैसर्गिक गुण ओळखण्याची, आणि त्याच्यानुसार त्याला त्या त्या क्षेत्रामध्ये पाठवलं जातं. आमच्याकडे अडचण ती झाली. म्हणून 10 लोकसंख्या असणारा जपान ऑलिम्पिकमध्ये 100 सुवर्ण पदक घेऊन जातो, आणि 100 लोकसंख्या असणाऱ्या भारताला ऑलिम्पिकमध्ये कसं तरी एखादं सुवर्ण पदक मिळतं. याचं कारण हे आहे, कारण जपानमध्ये त्या मुलाचा नैसर्गिक गुण ओळखला जातो, त्याला त्याच क्षेत्रामध्ये टप्पा ठेवलं जात. ती मुलं स्वर्ण पदक का मिळवतात याचं कारण ते. आमच्याकडे काय, आमच्याकडे काहीच नाही, आम्ही ते बघतच नाही. आता कुठलं क्षेत्र असं राहिलंय ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला पैसा मिळू शकत नाही? असं कुठलं क्षेत्र आहे ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही प्रसिद्ध होऊ शकत नाही? प्रत्येक क्षेत्र आहे, कुठंही जा, काही अडचण नाही. आणि कुठलं एक क्षेत्र कमी जास्त मानापानाचं असं काहीच नसतं. हा सगळ्यात मोठा विषय आहे.